पाण्याची कडी समोर आली आणि त्याच्यात दिसलं हळदीचं पान. पटकन उचललं आणि हळदीचं पान चुकलं. काय टेस्ट होती म्हणून तुम्हाला सांगू. मालवणी बांगड्याचं तिकलं तुम्ही परब किचनवर पाहिलंच असेल. नमस्कार, मी सरोज. परब किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी घेऊन आली आहे माझ्या सासूच्या हातची म्हणजेच माझ्या आईच्या हातची मालवणी बांगड्याचं कालवण, तेही हळदीच्या पानातलं. मी हे दोन बांगडे कोळीनीकडून कापून आणले आहेत. त्याला मी 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. मग 15 मिनटं हळद, मीठ, कोकमाचा आगळ लावून ठेवलं आहे बरं का. हळदीच्या पानातील बांगड्याचं कालवण बनवण्यासाठी सर्वात प्रथम लागणारं साहित्य म्हणजे लाल तिखट मसाल्याची पेस्ट. एका बाउलमध्ये मी 4-5 लसूण पाकळ्या, 5 तिरफळं, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे धणे, 7-8 संकेश्वरी मिरच्या आणि हो, ह्या संकेश्वरी मिरच्यांचे देठ मी असे काढून घेतले आहेत. 1/2 इंच आलं आणि हे सर्व साहित्य एकत्र मी 15-20 मिनटं पाण्यात चांगलं भिजत ठेवणार आहे. इथे मी स्वच्छ धुवून हळदीची पानं घेतली आहेत. हळदीच्या पानातील तिखट असे बांगड्याचं कालवण यम्मी. जेवताना ह्या हळदीच्या पानातील स्वाद बांगड्यांना नक्कीच उतरणार. आणि हो, ही हळदीची पानांची देठ अशी आपण कापून बारीक तुकडे करून घेऊयात बरं का. दोन लाल टमाटर घेतले आहेत माझ्या आईने. ह्या लाल टमाटरांना असं तिने उभं चिरून घेतलं आहे. दोन टमाटे घालणार, ते वाटणार आता. बारीक झाला हे बघ, हे आता बारीक झालं बघा. ज्या मिक्सरच्या वाटण्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी वाटून घेतलेली त्याच्यामध्येच आपल्याला हे लाल मिरचीचं, सुक्या मिरचीचं जे वाटण आहे ते पण वाटून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं उघडून थोडंसं पाणी घालून चमच्याने सर्व वाटण एकत्र करून स्मूथ असे हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता ही मिरचीची पेस्ट एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण दुसरं वाटण वाटून घेतोय बरं का. ह्या वाटण्यासाठी आम्ही इथे थोडी ताजी कोथिंबीर, 1/2 चिरलेला कांदा आणि ताजं किसलेलं खोबरं एवढंच घेतलं आहे. मिक्सरला लावायच्या आधी थोडं पाणी घालून ह्या वाटणामध्ये ह्याचीही गंधासारखी छान अशी पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहे. जेवढी आपल्या ह्या दोन्ही पेस्ट छान वाटून होतील तेवढीच आपल्या कालवणाला छान चव लागेल. काचेच्या भांड्यात आता मी ही दुसरी पेस्टही काढून घेते. थोडीशी जास्त भांडी लागली आहेत आज मला. मला स्वतःलाही हसू येत आहे. आता आपण मच्छीच्या कढीला फोडणीला घालण्याच्या तयारीला लागूयात. पण थांबा, मी नाही घालणार आहे, माझी आई फोडणीला घालणार आहे. तिच्या हातची चव म्हणजे एक नंबर, भारीच. माझे 4 घास तर जास्तच जातात. आता त्यांनी इथे गॅस पेटवून त्यावर नॉनस्टिक पॅन ठेवलाय. पॅन चांगला गरम झाला की त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेऊयात, कारण ह्याच तेलामध्ये सर्व वाटणाचे मसाले परतवून घ्यायचे आहेत. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आता त्या कांदा, कढीपत्ता, लसूण फोडणीला घालते. तेल जेवढं व्यवस्थित गरम असेल तेवढीच आपली फोडणी खमंग होते. त्यात आता टोमॅटोची प्युरी घालून व्यवस्थित तेलात परतवून घेत आहेत. त्यात 1 चमचा हळद घालून व्यवस्थित सर्व एकजीव करून घेत आहेत. त्या तेलात व्यवस्थित परतून झाल्यावर ह्यात लाल मसाल्याचं वाटणही ह्याच तेलामध्ये छान असं परतवून घेणार आहे. माझ्या आईच्या हातची चव, त्यातही बांगड्याचं कालवण आणि हळदीचं पान. आता त्याही 4 कोकम घेऊन बारीक करून घालत आहेत. आंबट अशी चव कालवणाला येते आणि बांगड्याचा जो उग्र असा वास असतो तोही आता येणार नाही. खोबऱ्याचं वाटलेलं वाटण त्या आता ह्यात घालत आहेत. हे सर्व मिश्रण एकत्र तेलात त्या परतवून घेत आहेत. त्या कुठेही अजिबात घाई करत नाही. जेवढं चांगल्या प्रकारे हे तेलात सर्व मिश्रण परतवून घेऊ तेवढी चांगली चव येते आपल्या कालवणाला. त्यात आता त्या चवीसाठी मीठ अगोदरच घालून घेत आहेत, कारण कालवण ढवळायला गेलो तर बांगडे कालवणात विरघळणार.
ह्यात मिक्सरमध्ये धुवून घेतलेलं पाणी घालून कालवण ढवळून घेऊयात. जर तुम्हाला ही कालवण्याची करी जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं जास्त पाणी तुम्ही घालू शकता, पण मला असंच घट्ट कालवण लागतं. ह्याबरोबर भाकरी तर एक नंबर. गॅसची फ्लेम बारीक ठेवली आहे बरं का, मगाशी मी ते तुम्हाला सांगायला विसरली. झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात. माझी आई करायची, त्या आईबरोबर आईचा बघून मी करायची. हळदीची पानं सगळं वाटा भरून चटणी करायचा चुलीवर आग पेटून आणि तशी धुवायचा. त्याच्यानंतर पानं घालायची, पानं ठेवली का वर मच्छी ठेवायची थर. त्याला काय ते देता ती बघा तुम्ही. अशी पानं घालणार अक्की आणि मी ठेवणार आहे. त्यात एक एक घ्या, ही बघा, ही अशी तुम्ही करा. हळदीची पानं बांगड्याच्या कालवणात घालून त्यावर बांगडे आणि बांगड्यावर परत पानं, अशी ही माझ्या आईची पद्धत आहे. अशी वर लावणार आहे मच्छी आणि ती करण. ही बघा, ही बघा, अशी वर पानं घालणार आहे. ह्यावर थोडीशी कालवणाची ग्रेव्हीही त्यांनी घालून घेतली आहे. बांगडे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. बांगडे घातल्यावर झाकण ठेवून कालवणाला थोडीशी उकडही काढून घेऊयात. हे बघा, आपली छान अशी करी शिजलेली आहे. ह्या बांगड्या करीला जास्त शिजायला वेळ लागत नाही. असे थोडेसे ढवळायचे जेणेकरून खाली बांगडे लागले नाही पाहिजे, म्हणून हळूहळू असं मधी असे ढवळून घ्यायचं आणि त्याला बाजूला करून घ्यायचं. हे बघा, आपलं हळदीच्या पानातलं झणझणीत असं कालवण बांगड्याचं तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. बांगड्याची कढी समोर आली आणि त्याच्यात दिसलं हळदीचं पान. पटकन उचललं आणि हळदीचं पान चुकलं. काय टेस्ट होती म्हणून तुम्हाला सांगू. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि हो, खाली कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही ते हळदीचं पान तसं माझ्यासारखं चुकून बघितलं की नाही. आणि हो, परब किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन ते खाली सबस्क्राईबचं बटन आणि बेल बटनही दाबा बरं का.